विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटन वर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे सभा सजवा यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा भोसले यत्ता पहिली ते चौथी ऑनलाइन अभ्यासक्रम या मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण अभ्यास करूया इयत्ता चौथी मराठी पाठ्यपुस्तक धडा क्रमांक पंधरा आनंदाचं झाड आनंद हर्ष मोद हो की नाही चला तर मग सगळ्यांनी पटापट पुस्तक आहे आता सध्याच्या भाग क्रमांक तीन मधील पाठक्रमांक दोन आणि जुन्या पुस्तकातील पाठक्रमांक पंधरा आनंदाचं झाड सर्वांनी पुस्तक उघडलं व्हेरी गुड व्हेरी नाईस लीला शिंदे या लेखिकेने लिहिलेला हा सुंदर असा पाठ आहे आनंदाचं झाड पाठ क्रमांक पंधरा या पाठामध्ये लीला शिंदे या लेखिकेने शेवग्याच्या झाडाचं अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे शेवग्याच्या झाडाची वेगवेगळे वेग वर्णन केलेली आहेत तिच्या पानांविषयी फुलांविषयी त्याच्यावर बसणाऱ्या पक्ष्यांविषयी सुंदर असं मनोवेधक वर्णन या पाठामध्ये लीला शिंदे यांनी केलेलं आहे आणि त्यांनी शेवग्याच्या झाडाला आनंदाचं झाड म्हटलं आहे आणि हे, हे शेवग्याचं झाड आनंदी का आहे याचा आता आपण अभ्यास करणार आहोत सगळेजण रेडी आहेत व्हेरी गुड आणि माझ्या माहितीनुसार सर्वांनी नेहमीप्रमाणे पेन्सिल घेतली असेल घेतली ना जिथे अवघड शब्द सांगितले जातील तिथं पटकन आपण अर्थ लिहून घ्यायचा आहे किंवा काय करायचं तुम्ही वहीमध्ये लिहू शकता तुमच्या पुस्तकामध्ये कोरी पानं जोडलेली आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्ही अवघड शब्द किंवा दिलेली जादाची माहिती ही तुम्ही लिहू शकता सुरुवात करूया पाठ क्रमांक आनंदाच चा झाड रेडी आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती पालवी झाडांना येणारी नवीन छोटी छोटी जी पानं असतात त्याला पालवी असं म्हणतात आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी रंगाची नाजूक पालवी फुटली होती झाड जोमान उंच उंच वाढत होत नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती काही फांद्यांना मोहर फुलला होता मोहर तुम्हाला माहितीये सगळ्यांना ना आंब्याच्या झाडाचा मोहर पाहिलाय ना बरोबर फुलांची फुलं झाडाला जी फुलं येतात ती फुलं येण्याची जी पूर्व अवस्था असते ना तिला मोहर असं म्हणतात पटकन अर्थ लगेच लिहून घ्यायचा आहे पांढऱ्या रंगांच्या फुलांचे घोसच्या घोस झाडावर लोंबत होते घोस फुलांचा समूहाला घोस असं म्हणतात समूहदर्शक शब्द आहे हिरव्या गार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता फुलं जेव्हा एकत्र असतात ना तेव्हा त्याला फुलोरा असं म्हणतात एकत्रित फुलांना फुलोरा म्हणतात आमचा शेवगा खूप छान बहरला होता म्हणजेच काय रे शेवग्याच्या झाडाला चा छान छान फुलं आली होती त्याचे घोस लोंबत होते अ हा शेवगा कसा दिसत होता फुलांमुळे पानांमुळे हिरव्या हिरव्या गार पानांमुळे छान बहरल्यासारखा दिसत होता येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या अन म्हणाल्या दारात कधीही शेवगा लावू नये घरात भांडणं होतात हे झाड तुम्ही तोडून टाका इतकं सुंदर झाड आणि तोडून टाका मला जरा काकूंचा रागच आला मी काही म्हणायच्या आतच आई म्हणाली झाड ती सगळी सारखीच उलट झाड किती परोपकारी असतात परोपकार दुसऱ्यावर जे उपकार करतात त्याला परोपकार असं म्हणतात दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी ती का बरं आपल्यात भांडणं लावतील आपण माणस असा विचार करतो झाड तर आपल्याला फळं देतात फुलं देतात सावली देतात पक्ष्यांना घर देतात आधार देतात मी हे झाड लावलं आहे ते जोपासण्यासाठी तोडण्यासाठी नाही जोपासणे झाडाची काळजी घेणे झाडाला वेळच्या वेळी खत पाणी घालणे आणि झाडाची चांगली वाढ करणे निघाऱ्याकडे याला जोपासणे असं म्हणतात हा खूप सुंदर माहिती इथं दिलेली आहे झाडांपासून आपल्याला काय काय मिळतं हा प्रश्न तुम्हाला विचारल्यानंतर हा संपूर्ण पॅराग्राफ आपल्याला लिहायचा आहे काय काय करतात रे झाडं चला सांगा मला सगळ्यांनी व्हेरी गुड झाड आपल्याला फळं देतात फुलं देतात सावली देतात पक्ष्यांना घर देतात आधार देतात ऐकणे उत्तर इथंच बघा किती सुंदर शेवग्याचं झाड आहे रंगीबिरंगी पक्षी त्याच्यावर बसले आहेत खारूतही बसली आहे मांजरही इथे आहे आणि ही मुलगी छान पैकी घराच्या दारात उभं राहून झाडाचं झाडावर बसलेल्या पक्ष्यांच त्याच्यावर फिरणाऱ्या प्राण्यांचं निरीक्षण करत आहे कसं दिसतंय वातावरण छान दिसतंय ना आनंददायी झाड आपल्याला नेहमी आनंदच देतात आणि म्हणूनच लीला यांनी झाडाला आनंदाचं झाड असं म्हटलेलं आहे चला पुढच्या पानावर जाऊया काकू म्हणाल्या अहो लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही आई म्हणाली नेऊ देत नेल्या तर खाण्याचीच वस्तू ती झाडांना त्या शेंगा फक्त आमच्यासाठीच नाही लागल्या झाडांना शेंगा असे लोकांचं लक्ष झाडाकडे जाणारच हिरव्या गार पसरलेल्या फांद्यांवर रंगी बेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता अखंड अखंड खंड न पावणारा म्हणजे कधीही खंड नसलेला सतत आणि मेळा मेळा म्हणजे समूह गट सतत त्या झाडांवर पक्ष्यांचा गट येत होता बसत होता आमचा शेवगा म्हणजे माझ्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा बरोबर आहे निसर्गातले सारे पशु पक्षी ज्या झाडावर येऊन बसतात त्या जा झाडामुळे दारामध्ये खिलबिलाट राहतो झाड मनमोहक दिसत मग अनमोल ठेवा म्हणजे अमूल्य ठेवा निसर्ग अगदी आपल्या जवळ आहे निसर्गाच्या निस सानिध्यामध्ये आपण राहिलं पाहिजे या शेव मला विविध पक्षांची अगदी जवळून ओळख झाली त्या पक्ष्यांचे विविध आकार देखणे मोहक रंग लयदार लकबी गोड आवाज त्यांच्या मजेदार हालचाली त्यांची दिनचर्या इत्यादी कळली बघा काय काय झालंय रे आ झाडावर जे पक्षी येतात त्या पक्ष्यांचे विविध आकार रंग त्यांच्या लकबी काय आहेत सवयी काय आहेत त्यांचा आवाज कसा आहे त्या हालचाली कसे करतात आणि त्यांची दिनचर्या दिन, दिन म्हणजे दिवस दिवसभर ते काय करतात कसे वागतात ही सगळी दिनचर्या कशामुळे कळली या शेवग्याच्या झाडामुळे कारण शेवग्या झाडावर सगळे पक्षी येऊन हो बसतात त्याला बघूया पण कोण कोणते पक्षी बसतात आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसांवर रुंजी घालत गुंजारव करणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या भुंग्याची व माझी भेट आली शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांवर गुंजारव करणे म्हणजे काय की त्याच्या भोवतीच भुंग्याची गुनगुन -गुन -गुन जी चालू असते त्याला गुंजारव म्हणतात भुंग्याचा रंग कसा आहे जांभळट काळा फुलांमधला मध पिऊन फुलांभोवती नाचणाऱ्या ना मधमाशा मी पाहिल्या त्या शेवग्या मुळे बघा काय काय पाहिलंय कोण कोण या झाडावर येतय ते, ते आपण इथे शोधून काढूया अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ फुल चुक्यांची फुल फुलांमधला रस पिणाऱ्या फुल चुख्या, ती झुंबड मला दिसली झुंबड म्हणजे समूह गट मधान गच्च भरलेल्या फुलातून हवेत अलगत मध चोकण्याची कला पाहावी ती फुल मी सांगितलं ना मग फुलांमधला मध चोकणारी फुल चुके इटुकला बोर्डवर फुल फुल चुक्या मात्र असतो कसरतपटू कसरत, कसरत करणारा कसरतपटू म्हणजे पटाईतपणे जो व्यायाम करतो त्याला आपण कसरतपटू म्हणतो ठीक आहे पुढं जायचं एरवी मला कधीच दिसला नसता कोण फुल चुक्या फक्त आवाजच ऐकून होते तो तांबट पक्षी मान खाली भर करत अगदी अगदी एकाग्रतेने तुक तुक आवाजाचा टनत्कार करताना मला चक्क दिसला बघा तांबट पक्षी पाहिलाय का तुम्ही सगळ्यांनी आवाज कसा करतो तुक, तुक 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 असा आवाज करतो इतके दिवस ही मुलगी आवाज ऐकत होती पण प्रत्यक्ष हा पक्षी तिला पाहता आला भर उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यावर कोकिर पक्षी ही शांतपणे झुलताना दिसला ही पाहिला छोटे छोटे हिरव्या राघूंचे राघू म्हणजे कोण रे पोपट बरोबर हिरव्या रंगाचे पोपट त्यांच्या थवेचे थवे, थवे अलगत उडत उडत हवेत तरंगत कधी किडे तर कधी पराग केशरांचा फन्ना उडवताना पाहिले पोपट आहेत पोपट काय करतो किडे खातो किंवा पराग केशर म्हणजे फुलांमधले जे पुंकेसर असतात ते खाण्याचं काम हे कोण करत पोपट करतात आणि हे कोणी पाहिलेलं आहे या मुलीनं पाहिलेलं आहे फन्ना उडवणे म्हणजे खाऊन टाकणे पुढे रागो हवे तरंगत शिकार करण्यात अगदी पटाईत सर्व ऋतूंमध्ये विविध पशु पक्षी कीटक किड्यांच आमचा शेवगा आहे माहेर बनलं होत हे सर्व पशु पक्ष्यांना हा शेवगा जो आहे तो काय वाटत होता आपलं स्वतःच घर आहे असं वाटतं माहेर मुलगी सासरी नांदायला गेल्यानंतर पुन्हा जेव्हा माहेर येते तेव्हा जशी खुश असते आम्ही तशी बागडते फिरते खाते पिते त्याचप्रमाणे पक्षी सुद्धा आहे शेवग्याचं झाड म्हणजे त्यांचं स्वतःच माहेर आहे घर आहे असं समजून त्या झाडावर खेळायचे वाळलेल्या शेंगांच्या बियांच्या मेजवानीसाठी साथ, ओपटांची नियमित हजरी लागे ओपटांचा हिरवा गार रंग लांब सडक शेपूट आणि नखरे बाज हालचाल मी अगदी जवळून पाहिली बुलबुल नवीन पक्षी आला बघा बुलबुल पक्षाच्या सुरेल तारा मी आमच्या शेवग्यामुळेच ऐकू शकले ताण घेणे गाणे बुलबुल पक्षी किती सुंदर गातो हे स्वतः शेवग्यामुळे ऐकायला तिला आलं चिमण्यांची अखंड चिवचिव उठला राहिला आता पक्षी रे चिमणी अखंड चिव चिव चु, चिव 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 करणाऱ्या चिमण्या अखंड चिवचिव आणि साळुंख्यांची एक सारखी किलकिल साळुंखी पक्षी बघितलाय ना तुम्ही हा साळुंकी पक्षी कसा राहील पोपट आला चिमणी आले सगळे आले म्हटल्यावर साळुंकी पण आला तर या साळुंख्यांची सुद्धा किलबिल एक सारखी ऐकायला मिळाली अगदी कान किट्ट करणारी किट्ट म्हणजे कानामध्ये सतत किट किट करतो त्याला किट्ट म्हणतो आपण मी जवळून ऐकले हिवाळ्यात तर खंड्या नियमितपणे हजेरी लावू लागला खंड्या पक्षी निळ्या रंगाचा हो की नाही निळा सोनरी रंग एरवी मी खंड्याला चित्रातच पाहिलं होतं खंड्याचा तो देखना मोर पंखी निळा रंग रूप बाग रूप बागदार मोठी चोच त्याची एकाग्रता अन किलकिल आवाज करत सुळकी मारण्याची कला मला दाखवली ती शेवग्यानं हो शेवग्या झाडावर जेव्हा हे पक्षी येत होते बसत होते फिरत होते तेव्हा त्या पक्ष्यांची बागडण्याची कला उडी मारण्याची कला पंख हलवण्याची कला सुळकी मारण्याची कला हे सगळं काही या शेवग्याच्या झाडामुळे या मुलीला पाहायला मिळालेलं आहे किती सुंदर झाड आहे ना पहा असं झाड प्रत्येकाच्या दारामध्ये असलं पाहिजे खरोखरच झाड कुणाचं कधीही वाईट करत नाही तर झाड आपल्याला आनंद देतात फळं देतात फुलं देतात सगळे पक्षी त्या झाडांवर बसतात किती सुंदर वातावरण होत नाही का चला पुढे बघूया वेगवेगळ्या वेग ऋतूंमध्ये वेगवेगळी वेग रूप घेत आमचा शेवगा उभा आहे माझा तो आवडता मित्र आहे मी त्यांची खूप निगा राखते निगा राखते काळजी घेते तो अजबखाणं आहे अजबखाना ज्या ठिकाणी आपल्याला आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात त्याला आपण अजबखाना म्हणतो आता अजब खाणा या तुला इथं या ठिकाणी मुलीनं म्हंटल आहे की जादूचा खजिना आहे वेगवेगळे पक्षी प्राणी सगळे पाहायला मिळतात फुलं असतात शेवगा असतो आणि पक्ष्यांचे सगळी दिनचर्या पक्षांची सगळी माहिती तिला या शेवग्यामुळे मिळाली त्यानं मला किती सुंदर सुंदर पक्षी किडे कीटकांची ओळख करून दिली त्यानं माझं मनोरंजन तर केलंच पण ज्ञानही दिलं आनंदही दिला पान मला खूप आवडतात किती फुलोरा शुभ्र रंग हा पक्ष्यांप्रमाणे माणसांचंही मन मोहित करतो आपल्या हिरव्या रंगाने तो माझं मन प्रसन्न करतो रोज नवीन उत्साह माझ्यात निर्माण करतो त्याच्या अंगा खांद्यावर पक्ष्यांचा उत्साह बहरलेला असतो हा पठ्ठा शेवगा आनंदानं डुलत दुला, डुलत त्यांना साथ घालत असतो आणि आनंद उत्सवात मीही सहभागी होते अरे नाचू लागते गाऊ लागते लेखिका कोण आहेत लीला शिंदे आवडला का रे पाठ कितीतरी पक्ष्यांची नावं कळली आपल्याला खंड्या साळुंकी बुलबुल चिमणी कोकी राघू तांबट पक्षी फुलसुक्या मधमाशा भुंगा हो की नाही सगळे काही एकाच झाडावर या दारामध्ये लेखिकेच्या आनंद निर्माण करतायत म्हणूनच शेवग्याच्या झाडाला लीला शिंदे यांनी काय म्हटलंय आनंदाच झाड स्वाध्याय आहे स्वाध्याय खूप सोपा आहे शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लंबत होते कोणत्या रे शेवग्याच्या फुलांचा रंग काय असतो पांढरा पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोस लंबत होते प्रश्न पहिल्याच उत्तर मी सांगितलेलं आहे तुम्ही नंतर आठवण लिहा हिरव्यागार फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे हिरव्यागार फांद्यावर रंगी बेरंगी पक्ष्यांचा मेळा भरत असे पशु पक्षी कीटक किड्यांचे माहेर कोणते शेवग्याचे झाड सोप आहे ना फक्त ही उत्तरं तुम्ही कशी लिहायची पूर्ण वाक्यात लिहायचे तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा झाडे आपल्याला काय देतात पहा शिकवतानाच मी तुम्हाला आपल्या तुम्हाला कौंस करायला सांगितलं होता पान नंबर चोपन्नवर हे पहा झाड आपल्याला फळं देतात फुलं देतात सावली देतात पक्ष्यांना घर देतात आधार देतात पप्पाय ना व्हेरी गुड पुढे शौघ्यामुळे लेखिकेला पक्ष्यांच्या कोण कोणत्या गोष्टींची ओळख झाली पक्ष्यांच्या लयदार हालचाली ल लक... कपदार किल्दार हालचाली काय शब्द आहे आपण प्रॉपर पुस्तकामध्ये पाहूया सवयी त्यांची त्यांच्या दिनश्चर्या हो की नाही पान नंबर पंचावन्न वर आहे पहा इथूनच मी ते कौस करतेय वेगळ्या रंगाची मी पेन्सिल घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा इथे या शेवग्यामुळेच मला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली त्या पक्ष्यांचे विविध आकार देखणे मोहक रंग लयदार लकबी गोड आवाज त्यांच्या मजेदार हालचाली त्यांची दिनचर्या इत्यादी कळली उत्तर व्हेरी गुड पुढे जाऊया प्रश्न तिसरा लेखिकेला शेवग्याने काय दिले शेवटच्या मध्ये सांगितलेलं आहे पान नंबर पंचावन्न वर काय काय दिलं पहा त्यानं मला त्यानं म्हणजे कुणी शेवग्याने असं लिहायचं शेवग्याने मला किती सुंदर पक्षी किडे कीटकांची ओळख करून दिली त्यानं माझं मनोरंजन तर केलंच पण ज्ञानही दिलं आनंदही दिला, दिला। इतक सुंदर असं उत्तर यायचं आहे लगेच तुम्ही लिहून ठेवायचंय पुढे कोण कोणास म्हणाले दारात कधीही शेवगा लावू नये घरात भांडण होतात हे झाड तुम्ही तोडून टाका असं कोण म्हणाल शेजारच्या काकू लेखिकेला व त्यांच्या आईला म्हणाल्या मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी तोडण्यासाठी नाही कोण म्हणाल लेखिकेची आई शेजारच्या काकूंना म्हणाली आहो लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही शेजारच्या काकू लेखिकेच्या आईला म्हणाल्या पुढे प्रश्न चौथा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा हिरव्या गार पसरलेल्या फांद्यांवर टिंबटिंब पक्ष्यांचा खंड मेळा भरत होता असले पक्षी रे रंगी बेरंगी अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ टिंबटिंब झुंबड मला दिसली फुल चुख्यांची बरोबर व्हेरी गुड वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूप घेत आमचा टिंबटिंब उभा आहे कोण उभा आहे रे कस कोणतं झाड आहे बरोबर शेवग्याच झाड आहे तर शेवगा उभा आहे असं उत्तर लिहायचंय पुढचा प्रश्न पाचवा शेवग्याच्या झाडावर येणाऱ्या विविध पक्षांची नावे पाठात आली आहेत त्यांची यादी करा आपण सगळ्या पक्षांना गोल केलेला आहे बहा सगळ्यांनी पान नंबर पंचावन्न वर केलाय ना ही पक्षांची नावं सगळी लिहून काढा उत्तर पूर्ण झालेलं आहे कार प्रत्यय जोडून नवीन शब्द बनवा गीत गीतकार संगीत संगीतकार चित्र चित्रकार नाटक नाटककार कला कलाकार व्हेरी गुड पुढचा तुमचा आवडता प्रश्न खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा परोपकार करणे म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणे बरोबर ना चला तर मग सुंदर असं सा वाक्य सांगा चला लिहा सर्व संतांनी समाजाला परोपकार करण्याची शिकवण दिली लिहून काढा व्हेरी गुड आधार देणे संकटात सापडलेल्या महादूला रामरावांनी आधार दिला फन्ना उडवणे आईने केलेल्या लाडूचा आम्ही लगेच फन्ना उडवला व्हेरी गुड रुंजी घालणे फुलांभोवती फुलपाखरू रुंजी घालतात किती सोपं वाक्य सुळकी मारणे तुम्ही मारता का नाही सुळखी मारताना व्हेरी गुड रामूने नदीच्या पाण्यात उंचावरून सुळखी मारली व्हेरी गुड व्हेरी नाईस चौथी लाहात तुम्ही हो ना पुढे प्रश्न आठवा शेवग्याच्या शेंगांपासून कोण कोणते पदार्थ बनतात बनवतात त्यातल्या कोणत्याही एका पदार्थाची कृती आई बाबांना विचारून लिहा उदाहरणार्थ शेवग्याचं पिठलं मग अजून काय बनवतात रे शेवग्याची भाजी शेवग्याची आमटी शेवग्याचं सांबर अजून बरंच काही चला तर आई बाबांना विचारा नाव विचारा आणि त्यातल्या एकाची कृती लिहा आता तुम्हाला या ठिकाणी उपक्रम सांगितलाय तुमच्या जवळच्या घराच्या जवळच्या एखाद्या झाडावर कोणकोणते पक्षी जमतात त्यांचं निरीक्षण करा त्याची माहिती मिळवा आणि वर्गात सांगा विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला पाठ आवडला छान आहे ना लीला शिंदे यांनी लिहिलेला धडा आनंदाचं झाड चला तर मग पटापट इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करायला अजिबात विसरायचं नाही पुन्हा एकदा भेटूया अशाच का नवीन पाठास तोपर्यंत बाय बाय सी यू धन्यवाद मस्त रहा, स्वस्त रहा, छान अभ्यास करा